भारत आणि चीनचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. लडाख मधल्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसेत 20 भारतीय जवान शहीद झाल्यानंतर चीनी मालाविरोधात सुरू असलेली मोहीम अधिक तीव्र झाली आहे. अनेक ठिकाणी तर चीनी मालावर बहिष्कार टाका असं आवाहन करण्यात आलं आहे. त्याचमुळे भारतीय उत्पादनाला प्राधान्य देण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाले आहेत. यात अनेक लोक असे म्हणत आहेत की मेड इन चायना सोबतच चीनच्या असेंबल इन इंडिया या मालावरही बहिष्कार टाकण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. पण या सगळ्यामध्ये प्रश्न पडतो की या दोघांमधला फरक काय आणि आपण हाच फरक जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी दीक्षा पाटील, लोकसत्ता ऑनलाईन मध्ये आपलं स्वागत. मेड इन इंडिया म्हणजे काय? एखाद्या मालाचे सुटे भाग, तंत्रज्ञान आणि अंतिम उत्पादन हे भारतामध्ये होतं तेव्हा त्याला मेड इन इंडिया म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कच्चा माल, मनुष्यबळ, तंत्रज्ञान आणि शेवटचा जो आपला प्रोडक्ट असतो तो जेव्हा भारतात बनवला जातो त्याला स्वदेशी प्रोडक्ट असं म्हटलं जातं. मेक इन इंडिया म्हणजे काय? दुसरीकडे एखादी परदेशी कंपनी वस्तू उत्पादन करण्यासाठी भारतात कारखाना सुरू करते आणि त्यानंतर वस्तूंची जुळवाजुळव करून भारतात त्याचं अंतिम उत्पादन तयार करते, त्याला मेक इन इंडिया म्हटलं जातं. पण यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे तंत्रज्ञान वापरणं आणि ते सुद्धा भारतीय तंत्रज्ञान वापरणं. एखादी कंपनी उत्पादन घेण्यासाठी स्वतःचे तंत्रज्ञान देशात आणत असेल तर त्या तंत्रज्ञानाची देखरेख करण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी कंपनी देशातील यंत्रणांवर अवलंबून राहत नाही. मेक इन इंडियाचा अर्थव्यवस्थेला सर्वाधिक फायदा कसा होतो? नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर केंद्र सरकारने पहिलं प्रोत्साहन दिलं ते मेक इन इंडियाला. त्यांनी दुसऱ्या देशाच्या कंपन्यांना आपल्या देशात इन्व्हेस्टमेंट करण्यास सांगितलं आणि त्यांना सगळ्यात मोठं आव्हान जे होतं ते होतं त्यांचं तंत्रज्ञान भारतात वापरणं. आणि त्यामुळे जर समजा त्यांचा जो हेतू आहे भारताचा तो असा आहे की पुढे जाऊन भविष्यात त्या तंत्रज्ञानांना अजून सुधारून ते त्या तंत्रज्ञानापासून मेड इन इंडिया प्रोडक्ट तयार करायचं. आणि समजा असं झालं तर याचा फायदा आपल्याला होईल आणि त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला याचा खूप मोठा फायदा होईल. भारतातच वस्तूची निर्मिती झाल्यामुळे देशाला रोजगार मिळेल आणि त्यानंतर आयात निर्यातीमध्ये थोडी कमतरता होऊन जाईल, म्हणजे थोडी तूट होईल आणि त्याचा फायदा आपल्या अर्थव्यवस्थेला होणार आहे. असेंबल इन इंडिया म्हणजे काय? एखादी परदेशी कंपनी जेव्हा भारतामध्ये त्यांची कंपनी सुरू करायचं ठरवते तेव्हा त्यांच्या कारखान्यात ते तंत्रज्ञानापासून कच्च्या मालापर्यंत सगळ्या गोष्टी त्यांच्या देशातून आणते आणि यालाच असेंबल इन इंडिया असं म्हटलं जातं. म्हणजे जर आता एखाद्या कंपनीने आपल्या देशात कारखाना सुरू केला तर त्याच्यात लागणारा कच्चा माल, नंतर मग छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या आणि तंत्रज्ञान हे सगळं त्यांचं असतं आणि फक्त भारताचं मनुष्यबळ वापरलं जातं आणि या पद्धतीत ते त्यांचं फायनल प्रोडक्ट बनवतात. असेंबल इन इंडियाचा फायदा फक्त रोजगारासाठी केला जातो, त्याहून जास्ती काही नाही आणि यालाच असेंबल इन इंडिया असं म्हटलं जातं. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता.com या वेबसाईटला भेट द्या.